माझं नाव किशोर तिवारी आहे. मी शेतकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे. म्हणजे उपाशी मरणाऱ्या शेतकऱ्याची संख्या विदर्भ मराठवाड्यात सर्वात जास्त आहे. म्हणजे दाभाडीचा कार्यक्रम पेल, पांढरकोड्याचा पेल, आता यवतमाळमध्ये ते काय बोलतील मला माहित नाही. हेच बोलतील मोदीजी काय बोलतात. 64 मध्ये नेहरूजीनी हे बोलले, 66 मध्ये हे बोलले, किंवा इंदिरा गांधींनी अशा पॉलिसी घेतल्या. आणि ते गेले ना, जमा झाले ते. आणि त्यांनी त्यावेळेस भारताला दिशा दिली, त्यावेळेस त्यांनी लोकांना निवडून दिलं. आज तुमच्यापाशी सत्ता आहे ना. नागपूरचा विकास दिसतो मला, डोळ्यांनी दिसतो, पण नागपूरचं नेते नेतृत्व भाजपला चालतच नाही. आणि नागपूरचा तो हेडक्वार्टर जो होता, तो हेडक्वार्टर डमी झाला. नितीन गडकरी तर मला वाटते तिकिटी राहील की नाही. महाराष्ट्रामधून एकही जागा भाजप व भाजपचे हे विकत घेतलेले लोक यांच्या कोणीही निवडून येणार नाही. 48 च्या 48 जागा पडतील. आणि 400 पारवाले जे आहेत ना, त्यांनी स्वतःची नय्या पार करून घेतली तर खूप आहे. थोतान आहे, थोतान आहे. मोदीजी थोतान आहे. कोणत्याही पक्षातून या, मंत्री वा, खासदार वा, नैतिकता होती, डिफरन्स होता. सतरंजा सुटला, सतरंजा सुटला सगळ्यांचे. माझा काही राजकीय विरोध नाही, पण अशा संस्कृतीचे लोक ज्यांना काय म्हणतात आपण एनपीडी म्हणतो ना, आत्मबुद्धता हा विकार असतो. म्हणजे मी जे बोलत आहोत तेच खरं बोलत आहोत. मी आहो, मीच आहो, माझ्याशिवाय कोणीच नाही आहे. हे आत्मबुद्धता खूप खराब असते. कोरोना काळात सगळ्यांनी लॉकडाऊनमध्ये बघितली आहे. जेव्हा दोन्ही घरी राहत होते तेव्हा पाहून घेतलं. एनपीडी इज अ व्हेरी डेंजरस डिसीज फॉर अ रुरल, इट इज व्हेरी डेंजरस. हिटलरला एनपीडी होता, नरेंद्र मोदी साहेबांना एनपीडी आहे. विनम्रता नावाची गोष्ट नाही, सत्यता समजून होण्याची गोष्ट नाही. मला एक सांगा, जर इतक्या आत्महत्या होत असतील आणि फ्रंट पेजची बातमी असेल, तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातून 10 वर्षापूर्वी फोन यायचे. मुख्यमंत्री मनमोहन सिंग पांढरकोड्याला फोन करायचे आणि या लोकांनी माझं इनकॅश केलं. दाभाडीला आले त्यावेळेस, दाभाडीला सगळे प्रश्न मी दिले होते की जमिनीची पोत वाढवा, ही पिकं बंद करा, टेक्नॉलॉजी भारताला येऊ द्या. आता शेणाच्या गोष्टी करतात, त्या सगळं केमिकल फार्मिंग होत आहे. या गहू आणि तांदळामुळे लोकांना कॅन्सर होतोय, अशा लोकांना आजार होतोय की आपल्याला माहिती पडत नाही. सगळ्या किडन्या खराब होत आहेत, सगळं. म्हणजे सस्टेनेबल लाईफस्टाईल, सस्टेनेबल काहीच राहिलेलं नाही. आणि हे चिंतेचा विषय आहे. सगळ्यांनी भेटून याच्यावर काम करण्याची गरज आहे.